गेल्या 2014 च्या निवडणुकीमध्ये 60% मतदान झालं होतं, याही निवडणुकीमध्ये 60% मतदान होईल इतकी अपेक्षा होती. कारण नरेंद्र मोदींचा झंझावत, मतदारामधला उत्साह आणि कार्यकर्त्यांचं काम निवडणुकीमध्ये झालेलं मी ते अनुभवलं होतं. आणि म्हणून 60% जर मतदान झालं तर 13.5 लाखापर्यंत मतदान होईल. आणि विधानसभा वाईज त्या संदर्भामध्ये मी आराखडे काढले होते. मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये मला 7,07,000 मतदान पडेल असा अंदाज मी काढला होता. मला 7,19,600 मतदान पडलं. मी पनवेल विधानसभेच्या बाबतीमध्ये प्रशांत शेटला अगोदर सांगितलं होतं की 40-45 हजाराचं लीड आपल्याला मिळेल. ते 40-45 हजाराचं लीड मिळेल असं सांगितलं होतं. त्याचा अर्थ की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जवळपास 1,10,000 मतं पडतील असा माझा अंदाज होता. ते 1,05,000 आलेत. विधानसभेला 1,00,000 आकडा ते गाठणार नाही मी तुम्हाला सांगतो. त्यांनी जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न केले, जेवढे पैसे वाटायचे तेवढे पैसे वाटले, जितकं हातापाया पडायचे तेवढे हातापाया पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, मनसे सगळे एकत्र येऊन सगळे फॅक्टर अवलंबले. मी सांगतो, पुढच्या विधानसभेला, येणाऱ्या विधानसभेला, या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले, या विधानसभा मतदारसंघामध्ये 1,00,000 मताधिक्य लिहिलं नावावरती राहील. कारण राज्यातला सगळ्यात मोठा विधानसभा मतदारसंघ हा पनवेल विधानसभा मतदारसंघ. आणि विधानसभेला मतदान जर आपण काढलं, प्रशांत शेटचं आदरणीय लोकनेते राम शेटचं काम आपण जनतेपर्यंत आतापर्यंत पोहोचवलं, निश्चितपणे आहे काम. कामाच्या बाबतीमध्ये कधी देखील तुलना करता येणार नाही कुठल्या समोरच्या उमेदवाराची आणि ठाकूर परिवाराची. दानशूर व्यक्तिमत्व केवळ म्हणत नाही तर कृतीतून काम करतात. परंतु मतदाराला फक्त बाहेर काढण्याचं काम आपण जर केलं तर या निवडणुकीमध्ये 1,00,000 जास्त मताधिक्य मी तुम्हाला सांगतो पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रजा शेटला राहील.